स्टुडंट्राम सव्वाद्री ट्युटोरियल्स हा जो व्हिडिओ आहे तो, तो आपण तुम्हाला इम्पॉर्टंट डायग्राम्स प्रोवाइड करण्यासाठी प्रिपेअर केला तर डायग्राम याचा बायोलॉजीच्या एक्झाम मध्ये खूप इम्पॉर्टंट रोल आहे आधी समजून घ्या की डायग्राम नक्की तुम्हाला कुठं कुठं ड्रॉ करावं लागतात ते समजल्यानंतर मग आपण जे कामाचं आहे ते डिस्कस करूयात बघा तुम्हाला डायग्राम साठी एक एक्झाम पर्टिक्युलर साठीच क्वेश्चन विचारला जातो की ड्रॉ द डायग्राम ऑफ डॅश अँड डॅश बरोबर कुठला तरी पर्टिक्युलर पॉईंट दिला जातो त्याचे डायग्राम तुम्हाला विचारले जाते किंवा डायग्राम वरती दुसरा जो क्वेश्चन येतो की रेडीमेड डायग्राम तुम्हाला बुक सॉरी म्हणजे टेस्ट पेपर मध्ये दिलेले असते मग ते डायग्राम एकतर कम्प्लीट करण्यासाठी क्वेश्चन विचारलेला असतो किंवा जी कम्प्लीट केलेले डायग्राम आहे तिला लेबल करण्यासाठी ती एक्सप्लेन करण्यासाठी क्वेश्चन विचारला जातो आणि त्याच्यानंतर शॉर्ट नोट आणि ब्रीफ नोट हे क्वेश्चन असतात आणि जर त्या नोटच्या बुक बुकमध्ये एखाद्या डायग्राम प्रेझेंट असेल तर कंपल्सरी तुम्हाला काय करावं लागतं ती जे डायग्राम आहे ते ड्रॉ करावं लागतं म्हणजे कधीही नोट मध्ये तुम्हाला लिहिलं जात नाही की, आ, नोट लिहा आणि त्याचबरोबर डायग्राम ड्रॉ करा जर नोट लिहिण्यासाठी क्वेश्चन नसेल तर डायग्राम काढा हे तिथं मिस्टर इंडिया फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे तिथं बघायचं नाहीये की डायग्राम विचारले की नाही विचारले कंपल्सरी तुम्हाला काय करायचंय डायग्राम जे आहे ते काय करायचे ड्रॉ करायचे मग जर लॉंग नोट्स असतील शॉर्ट नोट्स असतील कुठल्याही प्रकारच्या नोट्स असतील जर बुकमध्ये त्या कंटेंट रिलेटेड डायग्राम प्रेझेंट असेल तर कंपल्सरी तुम्हाला काय करायचं डायग्राम ड्रॉ करायची आहे पण डायग्राम ड्रॉ करतेने काळजी घ्यायची ही लिहिण्यासाठी तुम्ही जास्त वेळ देऊ शकता डायग्राम ड्रॉ करण्यासाठी जास्त वेळ युटिलाइज करू नका एक दोन ते तीन मिनिटात तुम्हाला काय करायचे पटकन जे डायग्राम आहे ते ड्रॉ करायचे कारण एक्झाम बायोलॉजीची आहे एलिमेंटरी इंटरमिजिएट म्हणजे ड्रॉइंग रिलेटेड कुठल्या प्रकारची एक्झाम नाहीये त्यामुळे आपल्याला फक्त रेफरन्ससाठी डायग्राम ड्रॉ करायचे त्याला रंगवत त्यानंतर त्याला डिझाईन वगैरे काढत जास्त बसायचं जा नाहीये कामापुरते डायग्राम काढायला तुम्हाला काय केलं पाहिजे शिकलं पाहिजे आणि दोन ते तीन मिनिटात पटकन तुमचे डायग्राम जे आहे ते काढून झाले पाहिजे तर हे जे पॉइंट आहेत डायग्राम रिलेटेड ते लक्षात ठेवा आता कामच बघत आपण आपल्या बुक मध्ये जे फिफ्टीन टॉपिक्स सॉरी बरोबर फिफ्टीन चॅप्टर्स आहेत फिफ्टीन मध्ये खूप जास्त डायग्राम प्रेझेंट आहेत पण सगळ्याच्या सगळ्या डायग्राम एक्झाम मध्ये विचारल्या जात नाहीत काही पर्टिक्युलर इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत त्याच फक्त एक्झाम मध्ये विचारल्या जातात त्या जा सगळ्या डायग्राम पंधरा टॉपिक मधून आपण काय केलेत एका पीडीएफ मध्ये कंपाईल केलेल्या आता ही जी पीडीएफ आहे कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये बघा तर या पीडीएफ मध्ये आपण ची नाव इन्क्लूड केली आहेत आणि काही डायग्राम ज्या तुम्हाला नावावरून गाणार नाही आहेत की डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमिट फाईट याच्यामध्ये नक्की काय ड्रॉ करायचंय तर त्याच्या रेफरन्ससाठी सुद्धा आपण काय केले काही डायग्राम्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे हे डायग्रामची जी नावं या पीडीएफ मध्ये इन्क्लूड केलेली आहेत त्या डायग्राम्स मध्ये बघायच्या आणि त्यानंतर त्या डायग्रामचे काय करायचे प्रॅक्टिस करायची जास्त एक्स्ट्राच्या डायग्राम करत बसायचं नाहीये फक्त या काही इम्पॉर्टंट डायग्रामच्या आपण इथं मेन्शन केलेत त्याच फक्त डायग्राम तुम्हाला काय करायच्यात बुकमधून प्रिपेअर करायच्या आहेत जेव्हा या डायग्रामचं तुम्ही प्रिपेरेशन कराल हमखास तुम्हाला एक्झाम मध्ये असा फायदा होणार ठीक आहे मग ही जी पीडीएफ आहे या पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून ती लिंक ओपन करा तुम्हाला पीडीएफ मिळेल आणि त्यानंतर लगेच तुम्हाला ची प्रॅक्टिस करायला सुरुवात करायची आहे आणि या ची प्रॅक्टिस सुद्धा कशी करा की जसं आपण तीन दिवसांमध्ये पाच पाच टॉपिक काय केले डिवाइड केले त्याच पाच पाच टॉपिक चे जे डायग्राम आहे त्याची प्रिपरेशन करा म्हणजे डायग्रामचा जास्त लोड सुद्धा तुमच्यावरती येणार नाही ठीक आहे मग हे डायग्राम या पद्धतीने त्याचा फायदा घ्या स्टडी करा स्टडी साठी ऑल द बेस्ट